45वा अनुच्छेद हा विशेष करून बालकांसाठी एक प्रयोजन म्हणून दिलेला आहे आणि 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण याकरिता तरतूद. राज्य सर्व बालकांसाठी त्यांच्या वयाची 6 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यासाठी तरतूद करण्याकरिता प्रयत्न करेल. तर नमूद करून सांगावेसे वाटते विशेषत्वाने ती असती की 6 वर्ष हा कालावधी काय आहे. तर विज्ञान असं सांगतं, मेडिकल सायन्स, जेनेटिक सायन्स, ह्युमन जेनोम प्रोजेक्ट वगैरे जी नावं आपण ऐकतो त्यांचं असं म्हणणं आहे की 6 वर्षापर्यंत माणसाच्या मेंदूच्या पेशी या वाढतात. वाढतात म्हणजे आकारमानाने नाही तर संख्येने वाढतात आणि 6 वर्षानंतर त्यांच्या संख्या वाढीला आळा बसतो, ती संख्या वाढ बंद होते. 6 वर्षानंतर साईज आणि बाकीच्या काही मेंदूच्या ज्या अंतर्गत सिस्टीम्स आहे त्या डेव्हलप होतात पण बेसिक जे संख्येची वाढ आहे मेंदूच्या पेशींच्या ती 6 वर्षापर्यंत होते. 6 वर्षानंतर नॅचरली त्याच्यामध्ये पुढे मॅच्युरिटी येत जाते. तर ही वाढ होणं अतिशय आवश्यक असतं पुढील आयुष्याच्या दृष्टीनं. त्याचं आरोग्य, त्याची विचार करण्याची शक्ती, त्याची बौद्धिक वैचारिक क्षमता इत्यादीसाठी 6 वर्ष हे वय वैज्ञानिकदृष्ट्या निर्धारित आहे आणि म्हणून 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल. आता आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याकडे एवढ्या सुबत्ता नाही आहे, सोशल सिक्युरिटी सिस्टीम आणि बाकीच्या सुविधा एवढ्या उपलब्ध नाही आहे, पण काही पाश्चात्य देशांमध्ये आपल्या असं लक्षात येतं की मूल जन्माला आल्यापासून किंवा तत्पूर्वी ते आईच्या उदरात असताना त्याची देखभाल आणि त्याची शुश्रूषा ही विनामूल्य असते. त्याच्यामध्ये आईचे पण काही घटक असतील ते समाविष्ट असतात, वडिलांचे काही घटक समाविष्ट असतात आणि ती देखभाल विनामूल्य असते. त्याच्यामध्ये त्यांच्या ट्रीटमेंट असो, बाकीच्या काही गोष्टी असो, म्हणजे याच्याकडे राज्य सरकार हे लक्ष घालतं की आपल्या देशातली बालकं जी आहे ती 6 वर्षापर्यंत व्यवस्थित चांगल्या मार्गाने, चांगल्या पद्धतीने, चांगल्या वातावरणात संगोपित झाली पाहिजे. त्यांचं संगोपन जे आहे ते अतिशय चांगलं असं झालं पाहिजे जेणेकरून अतिशय सुदृढ असे नागरिक आपल्याला देशाला मिळतील आणि पुढे विकासाच्या दृष्टीने एक फार मोठं मानवीय दृष्टिकोनातलं ते पाऊल असेल. त्यासाठी हे 6 वर्षात मर्यादा दिलेली आहे. या 6 वर्षामध्ये राज्यांनी काय बघायचं आहे, 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यासाठी तरतूद करण्याकरिता प्रयत्न करेल, म्हणजे राज्य प्रयत्न करेल यासाठी तरतूद करण्यास. बाल्यावस्थेतील देखभाल याच्यामध्ये ही बरंच समाविष्ट आहे. आपल्याकडे जो स्त्री भ्रूण हत्याचा प्रकार मध्यंतरी खूप मोठ्या प्रमाणात झाला, अजूनही काही ठिकाणी होत आहेत असे प्रकार, की गर्भामध्ये स्त्री असेल महिला असेल तर तिचा गर्भपात करून काढून टाकायचं. कारण का, की महिलेला वाढवणं, शिक्षण देणं, मोठं करणं, मग तिचं लग्न करणं, त्याच्यासाठी हुंडा सारखी एक अनिष्ट प्रथा आहे त्याला बळी पडणं, असे जे सगळे प्रकार होत असतात त्याच्यासाठी स्त्री भ्रूण हत्याच करून टाकायची असं जे काही एक लोकांचं अघोरी कृत्य होतं त्याला हे आळा घालण्यासाठी आपल्या देशात कायदे आहे. आपण जर विचार केला की हे सगळे कसे आहेत, हे 6 वर्षापर्यंत म्हणजे पहिला दिवस ज्या दिवशी तो गर्भ आईच्या उदरामध्ये कन्सिव्ह झाला तिथपासून ते 6 वर्ष जर त्याची आपण धरली तर आपल्याला त्याची देखभाल होणं हे अत्यावश्यक आहे. आणि त्यातल्या त्यात ते जर स्त्री भ्रूण असेल तर त्याचंही प्रोटेक्शन झालं पाहिजे म्हणून उठसूट
आपण कुठल्याही याचं गर्भपरीक्षा करून जेव्हा गर्भपात वगैरे सारख्या गोष्टी करतो त्या योग्य नाही आहेत, चांगल्या नाही आहेत, त्याच्यासाठी कायद्याने बंधनं टाकलेली आहेत. ही जेव्हा आपण सगळं बघतो तर बाकीच्या देशांमध्ये काय तिकडे ही पद्धत नाही, तिकडे हा कायदा अस्तित्वात नाही, कारण त्यांच्या सामाजिक ज्या रूढी रीती आहेत त्याच्यामध्ये एवढा भेद नाही जसा आपल्याकडे आहे. हुंडाबळीची प्रकरणं किंवा हुंडा प्रतिबंध कायदा वगैरे बाकीच्या देशामध्ये दिसत नाही जो इथे दिसतो. म्हणजे हा अनुच्छेद वाचत असताना आपल्याकडची कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती कशी आहे याचाही विचार होणं अतिशय आवश्यक आहे. आपल्याला कायदे करावे लागतात म्हणजे आपण काही खूप मोठे झालो अशातला भाग नाही, उलट आपल्याला या बाबतीत कायदे करावे लागतात म्हणजे आपण अजून बरंचसं शिकायचं आहे, आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे, आपल्याला पुढे जायचं आहे, आणि काही अनिष्ट चालीरीतीचे आपण बळी आहोत हे सुद्धा या अनुषंगाने आपल्या लक्षात येतं. आणि हे होत असताना राज्याला नेमकं काय अवधान दिलेलं आहे की राज्याने यासाठी विशेष आपला कार्यक्रम असेल तो राबवायचा आहे, त्यानुसार हा जो अनुच्छेद आहे घटनेमधला भाग 4 मधला तो या ठिकाणी आपण अशा प्रकारे संपवत आहोत. 46 अनुच्छेद हा एक पाऊल पुढे जाऊन अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती एससी एसटी शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्ट आणि इतर दुर्बल घटक, म्हणजे त्याशिवाय सुद्धा काही लोक दुर्बल घटकामध्ये समाविष्ट होत असतील तर त्यांचं शैक्षणिक आणि आर्थिक, आपल्याला अनुच्छेद 15 मध्ये शैक्षणिक आणि सामाजिक हे दोन शब्द वापरलेले आहेत, पण मार्गदर्शक तत्वामध्ये शैक्षणिक व आर्थिक हितसंबंध हे दोन प्रयोग दोन शब्द आलेले आहेत. म्हणजे इथे आर्थिक हा जो शब्द आहे हा इथे नव्याने समाविष्ट झाल्याचं आपल्या लक्षात येतं. आपल्याला माहिती असेल की अनुच्छेद 15 नुसार जेव्हा शैक्षणिक आणि सामाजिक हे दोन निकष माणसाच्या मागासलेपणा मोजण्यासाठी त्याचं मोजमाप होण्यासाठी लावण्यात आले, त्यानंतर जेव्हा मंडल आयोग स्थापन झालं तर मंडल आयोगामध्ये आर्थिक निकष सुद्धा उपयुक्त ठेवण्यात आला, ज्या निकषावरून पुढे तुमचे क्रिमी लेअर वगैरेचे जे पॅरामीटर्स आहे ते लावण्यात आलेले आहे. शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक अशा निकषावर दुर्बल घटक हा निर्धारित होऊ शकतो असं घटनेचा अर्थ सरळ सरळ निघतो, कारण अनुच्छेद 15 हा तर हक्कच आहे ज्याच्यामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक हे दोन शब्द वापरलेले आहेत, परंतु इथे 46 मध्ये शैक्षणिक व आर्थिक हे दोन शब्द वापरलेले आहे. म्हणजे दुर्बल घटकाचं दुर्बलत्व कसं निश्चित करायचं तर त्याची शैक्षणिक पातळी एकंदर त्या जाती जमातीची त्या समूहाची प्रवर्गाची शैक्षणिक पातळी काय आहे, कुठे कुठे आपल्याला असं बघायला मिळतं की काही एका विशिष्ट प्रवर्गातले लोक पहिल्यांदाच त्यांच्या जमातीमधून कोणीतरी ग्रॅज्युएट झालेला असतो, पहिल्यांदाच कोणाला तरी PhD मिळालेली असते, मग बातम्या असतात अमुक अमुक हा या जमातीतला पहिला PhD. म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या तो समूह तो प्रवर्ग मागासलेला होता, त्याला उचित योग्य जी परिस्थिती निर्माण करून दिली पाहिजे होती ती उपलब्ध नसल्यामुळं ते मागासले पण आलेलं आहे. किती लोक ग्रॅज्युएट आहे, समजा एक समाज आहे ज्याच्यामध्ये 1000 लोक आहेत एका समूहामध्ये आणि त्या 1000 फक्त 2 लोक ग्रॅज्युएट असतील तर हे शैक्षणिक मागासलेपण समजण्याचं प्रमुख कारण आहे. आपल्याला आठवतं की मराठा रिझर्वेशनच्या वेळी सुप्रीम कोर्टाने ते नाकारत असताना त्यांचा जो निर्णय दिला त्या निर्णयामध्ये एक महत्वाचं वाक्य होतं की सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्तर जर मराठा समाजाचा जो डोंगर दऱ्यामध्ये पहाडी कपारीमध्ये राहणारे आदिवासी दुर्गम भागात राहणारे विमुक्त भटके जनजाती बेड्या पाड्यावर राहणारे लोक यांच्यापेक्षा खालचा असेल हे मानायला सुप्रीम कोर्ट तयार नाही असं सुप्रीम कोर्टाने एक त्याच्यामध्ये निकष दिला होता. किंवा राज्य शासन अशा प्रकारची परिस्थिती आमच्या समोर आणू शकलं नाही जेणेकरून मराठा समाजाची शैक्षणिक सामाजिक व आर्थिक परिस्थिती ही डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या आदिवासी पाड्यावर राहणारे आदिवासी बांधव बेड्यांवर राहणारे पारधी बांधव
तांड्यावर राहणारे भटके विमुक्त बंजारी समाजाचे काही समूह आहे, जाती आहे, त्यांच्यामध्ये याहून जास्त मागासलेपण आहे. तर दुर्बल घटक निश्चित करत असताना आपल्याला आर्थिक हा सुद्धा एक निकष प्रकर्षाने लक्षात घेतला पाहिजे. आर्थिक निकषाशिवाय आपल्याला सबलत्व किंवा दुर्बलत्व हे लक्षात येत नाही. म्हणून विशेष प्रावधान अनुच्छेद 46 मध्ये दुर्बल घटक निश्चितीसाठी शैक्षणिक आणि आर्थिक असं दिलेलं आहे. आता दुर्बल घटक जर आपण म्हटला तर इथं अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती सोडल्या आणि इतर म्हटलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दुर्बल घटक हा कोणी असू शकतो. उद्या उच्चवर्णीय किंवा ब्राह्मण वर्गातली एखादी जाती उपजाती एखादा समूह एखादा प्रवर्ग असा असेल, जसं किरवंत वगैरे मध्यंतरी एक केस सुप्रीम कोर्टामध्ये आलेली होती की जे स्मशानामध्ये जाऊन मंत्रोच्चाराची वगैरे कामं करतात परंपरेने, त्यांची अवस्था खूप हालाकीची आहे, त्यांची अवस्था खूप खालची आहे, अशांनाही रिझर्वेशनची किंवा आरक्षणाची गरज आहे, त्याप्रमाणे आपण त्यांना ते दिलं पाहिजे. तर दुर्बल घटक अनुच्छेद 46 एक सौंदर्य लक्षात घ्या. दुर्बल घटकाला कुठली जात प्रवर्ग दिलेला नाहीये. दुर्बल घटक हा कुठल्याही जातीतला कुठल्याही प्रवर्गात असं म्हणता येत नाही की बाबा सगळेच उच्चवर्णीय तर सगळेच हजारचे हजार लोक सुधारित आहे किंवा त्यांचं राहणीमान सुधारलेलं आहे असं निश्चित करता येत नाही. त्याच्यातलेही काही घटक असे असू शकतात. एखाद्या दुर्गम भागामध्ये लोक राहत असतील जिथपर्यंत योजना पोहोचलेल्या नाही, सडक नाही, रस्ते नाही, पायपीट करावी लागते, पाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही, राहण्याची धड व्यवस्था नाही, अशा लोकांमध्येही काही असे घटक असतील की ज्यांना शैक्षणिक आणि आर्थिक उपयुक्तता पाहिजे तेवढी मिळाली नसल्यामुळं त्यांचा विकास खुंटलेला आहे, विकास झालेला नाही. असेही घटक राज्य सरकार आपल्या लिस्टमध्ये समाविष्ट करू शकते आणि त्यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील. म्हणजे विशेष काळजी घेऊन हे राज्यांनी करायचं आहे, अर्थात राज्याच्या तशा योजना आहेत, राज्य ते करतं. प्रश्न असा आहे की घटनेप्रमाणे राज्यांनी केलं, पण घटनेप्रमाणे राज्यांनी केलं म्हणजे राज्य काही एका ठिकाणी बसून दिल्लीला बसून सगळ्या भारतामध्ये जाईल असं नाही. तर राज्याचे जे प्रशासक आहे विशेष करून जिल्हा दंडाधिकारी ज्याला आपण डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा कलेक्टर म्हणतो, हा कलेक्टर जरी जुना शब्द असला परंपरेने चालत आलेला असला तरी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जिल्हा दंडाधिकारी हा शब्द प्रमुख आहे. या सगळ्या योजना राबवण्याचे जे अधिकार आहे आणि कर्तव्य निश्चितच या प्रशासकीय यंत्रणेचं आहे. आपल्याकडची प्रशासकीय यंत्रणा या बाबतीत जितकी सजग आणि जितकी कर्तव्य प्रचूर असेल तेवढा जास्त या अनुच्छेदाचा फायदा समाजाला त्यांच्या विकासासाठी होऊ शकतो. अन्यथा योजना खूप असतात, जागच्या जागीच असतात. परवा मला एक खमके सर म्हणून एक प्राध्यापक भेटले नागपूरला. ते म्हणाले की मी 40 वर्षापूर्वी माझ्या पाड्यावर गेलो होतो. आदिवासी पाड्या असतात, त्या पाड्यावर गेलो होतो आणि 40 वर्षाआधी मी तिथे असताना ती जी त्यांची राहणीमानाची परिस्थिती होती ती बघितली आणि 40 वर्षानंतर मी गेलो आणि राहलो त्या लोकांमध्ये 7-8 दिवस. मी त्यांचं राहणीमान, त्यांचा दर्जा, त्यांचा सामाजिक शैक्षणिक स्तर बघितला तर तो आहे तसाच आहे. काहीही त्यांच्या राहणीमानामध्ये बदल झालेला नाही. असा प्रश्न पडतो की 40 वर्ष 50 वर्ष 70 वर्ष आपण स्वातंत्र्य उपभोक्त अशी वल्गना करतो, या खरंच एवढ्या दिवसात आपण त्या घटकापर्यंत पोहोचलो नाही आहे का? कारण त्या घटकापर्यंत पोहोचणं हे राज्याचं कर्तव्य आहे. राज्याच्या राज्याला दिलेल्या राज्य घटनेने सूचना आहेत की तुम्ही त्या घटकांचा पहिला एक तर त्यांची ओळख करून घ्या, कोण कोण ते घटक आहे, कुठल्या प्रवर्गाचे आहे, कुठल्या जातीतले आहे, आणि जातनिहाय त्याचा विचार न करता, वर्णनिहाय त्याचा विचार न करता, वर्गनिहाय त्याचा विचार न करता तुम्ही तो घटक जर शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असेल तर त्याचं उत्थान कसं करता येईल? कारण त्यांना केवळ आर्थिक मदत दिली, आर्थिक मदतीने काय होईल? ते लोक आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तू घेतील, खाऊन आपले पसार होतील, निघून जातील, एका जागून विस्थापित झाले दुसऱ्या जागी प्रस्थापित होतील, विमुक्त भटकं जीवन सुरू होईल. तर त्यांना शिक्षणाची आवश्यकता आहे, हे शिक्षण त्याला दिलं पाहिजे.
एक मतीम भोसले नावाचे ग्रस्त आहे, जे दुर्गम भागामध्ये पारधीपाड्यांमध्ये शाळा चालवतात फक्त पारध्यांच्या मुलांसाठी आणि आजूबाजूचे कोणी गावातले असतील तर त्यांच्यासाठी. तर ते जेव्हा बोलले असे सांगत होते की या शाळेमध्ये आम्ही आणून आणून मुलं टाकतो, पण वडील आई वडील येतात आणि त्या मुलांना जबरदस्तीने घेऊन जातात. ती मुलं शिक्षणात तसेही इंटरेस्टेड नसतात, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी शिकण्याची यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो, पण आई वडील त्यांना ते करू देत नाही. कारण ते जे मूल आहे 10-11 वर्षाचं 12 वर्षाचं, त्या मुलाला घरी काहीतरी हाताला काम मिळतं आणि त्याच्या कामामुळे आई वडील सुखावतात, त्याच्यामुळे आई वडील त्यांना घेऊन जातात. अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे? मोठा भीषण प्रश्न आहे. म्हणजे इथं राज्याने इकडे लक्ष दिलं पाहिजे की ते जे मूल आहे त्या घरातली परिस्थिती कशी आहे, आणि नक्कीच तिथं आर्थिक निकष लावणं महत्वाचं आहे. म्हणजे हे जे शब्द घटनेमध्ये वापरलेले आहे शैक्षणिक आणि आर्थिक, याचा जर तुम्ही विचार केला तर अतिशय शुद्धपणे विवेकपूर्ण बुद्धीने हे शब्द टाकलेले आहे की खरंच सगळ्यातली मोठी सुबत्ता आणि सगळ्यातला मोठा अडसर जर माणसाच्या विकासामध्ये हे दोन्ही जर येणार असतील तर त्याचं एकमेव बीज कारण आहे आर्थिक स्थिती. आणि म्हणून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे आई वडिलांना पैसे दिले आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल का? नाही सुधार. त्यांना अशा प्रकारचं काम द्या, त्या कामाचा मोबदला त्यांना अशा प्रकारे द्या, त्यांना सुकर होईल अशा तिथल्या लोकल स्थानिक गोष्टीमध्ये काहीतरी कुटीर उद्योग करता येईल त्याची सुविधा उपलब्ध करून द्या, त्याच्यावर निटोपाट लक्ष द्या, तर या गोष्टी सगळ्या होऊ शकतात. पुढे पुढे आपण जाऊन तेव्हा बँकिंग कर्ज वगैरे आपण असं बघू. मोहम्मद युनुस नावाचे जे नोबेल पारितोषिक विजेते आहेत बांगलादेशचे, त्यांचं याच्यावर फार मोठं संशोधन आहे की जोपर्यंत समाजातल्या त्या दुर्बल घटकाची आर्थिक स्थिती सुधारत नाही, मग त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काय करे? आपल्याकडे महिला बचत गट आहे. प्रामुख्याने हा जो शब्द आहे महिला बचत गट, हा कसा आला असेल, कशासाठी आला असेल? याला एक जे शासकीय किंवा प्रशासकीय अधिष्ठान मिळालेलं आहे तेवढ्यासाठीच मिळालेलं आहे की या दुर्बल घटकाची आर्थिक परिस्थिती सुधारावी. याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत की ज्या ठिकाणी पशु संवर्धनाचा व्यवसाय होऊ शकतो, कुक्कुट पालन असेल, बकरी किंवा मेंढी त्यांचं पालन असेल, तर त्यासाठी सामूहिकरित्या लोकांनी 100-200-400 रुपये एकत्र जमा करून सामूहिकरित्या असे उद्योग करावे जेणेकरून त्याच्यातून उत्पन्न घेता येईल आणि त्या उत्पन्नाचा फायदा आपल्या लेकराबाळांना शिकवण्यासाठी पुढे मोठं करण्यासाठी देण्यात येईल. शेतकऱ्यांना पण कर्ज मिळतं. कर्जाबद्दलचं एक विधान त्या नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनुसचं असं आहे की जी वित्त संस्था कर्ज देते त्या कर्ज देणाऱ्या संस्थेवरती जबाबदारी आहे. आणि त्यांनी हा प्रयोग यशस्वीरित्या करून दाखवला की समजा एखादी ग्रामीण बँक त्यांना कर्ज देत असेल, एखादी पतपेढी असेल ती कर्ज देत असेल, किंवा सामूहिकरित्या त्या लोकांनी एखादी पतसंस्था चालवून त्याच्यातून अर्थपुरवठा करण्याचं ठरवलं असेल, तर ही जी संस्था आहे त्या संस्थेने त्या कुटीर उद्योगासाठी किंवा ते जे काही छोटा मोठा व्यवसाय करत असतील त्या व्यवसायासाठी लागणारं पुरेसं ज्ञान त्या लोकांना द्यायचं आहे, त्यांना सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून द्यायचं आहे, त्याच्यावर सातत्याने लक्ष ठेवून काळजीपूर्वक म्हणजे हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करेल असं काळजीपूर्वक त्यांना त्या उपक्रमामध्ये त्या व्यवसायामध्ये नफा होईल याची काळजी घ्यायची. कारण जोपर्यंत नफा होणार नाही तोपर्यंत त्यांचा आर्थिक विकास होणार नाही आणि वित्त संस्थेची कर्जफेड होणार नाही. जर समजा 10 रुपयाचं कर्ज दिलं असेल आणि 14 रुपये त्यांना त्या 10 रुपयाच्या उपक्रमातून त्याने केलेल्या व्यवसायातून मिळाले तर त्याच्यापैकी 1 रुपया कर्जफेडीत जाईल, 3 रुपये परत त्या भांडवला जमा होईल आणि पुढच्या उपक्रमासाठी त्यांच्याकडे 13 रुपयाचं भांडवल असेल. तर ही जी सगळी साखळी आहे आपण जर याचा आता हे या अनुषंगाने सांगणं आणि बोलणं महत्वाचं आहे की नुसतंच अनुच्छेद आहे अनुच्छेद वाचला, पण या अनुच्छेदाचं प्रारूप, या अनुच्छेदाचं खरं रूप, खरं स्वरूप काय आहे समाजामध्ये तेही आपण समजून घेणं या दृष्टीने आवश्यक आहे. म्हणजे काही ठिकाणी जिथे राज्य सरकार करू शकतं तिथे राज्य सरकारने करावं, काही एनजीओज असतील, समाजसेवी संस्था आहे त्या समाजसेवी संस्थेने असे उपक्रम राबवलेले आपल्याला दिसतात,
किंबहुना मग लोकसमूह करून त्यांची एक असोसिएशन, एखादी सोसायटी, एखादी पतसंस्था काढून अशा प्रकारचे उपक्रम आपण ते करू शकतो. परंतु हे होणं आवश्यक आहे, कारण समाजामध्ये जर दुर्बल घटकाची संख्या जास्त असली तर विकसनशील किंवा विकसित समाज, विकसित देश असं आपण त्याला म्हणू शकणार नाही. आपल्याला अवघेची दरु सुपंत असा जो एक भाग आहे विवेकाने जर बघितलं तर हे सगळ्यांच्या उन्नतीसाठी, फायद्यासाठी जे काही दुर्बल घटक आहे त्यांना सबल कसं करता येईल याचा एक अभ्यास करून तशा योजना कार्यान्वित केल्या पाहिजे. आपल्याकडे सरळ सरळ एक प्रकार जे दुर्बल आहे त्यांना समजतात हे लोकच तसे आहे, हे नालायक लोक आहेत, हे बरोबर नाही आहेत, यांची लायकीच नाही आहे, आणि यांच्या नशिबानी व उलट धर्मकारण पण आले, यांच्या नशिबानी यांना ही परिस्थिती प्राप्त झालेली, हे त्याच्यातून बाहेर पडणार नाही, कित्येक पिढ्या गेल्या तरी पडत नाही, यांची वृत्ती सुधारत नाही. हे सगळं जरी खरं असलं तरी काल परत्वे तुम्हाला असे प्रयत्न करणारे लोक सातत्याने दिसतात. ते का करत असतील, ते का करत असतील, आणि तुम्हाला वाटतं की हे लोक तसेच आहे, हे तसं नाहीये. आज अतिशय दुर्गम भागामध्ये सुद्धा लोक चांगले शिक्षित आहे, चांगले लेखक आहे, कमी शिक्षणातले आपले संत, एक मोठी परंपरा आपल्याकडे सांगून जाते, एक मांदियाळी आहे ती सांगते की शिक्षण आणि बौद्धिक विकास हा तो कुठे राहतो किंवा कुठे हे करतो त्याच्यावर अवलंबून नसते तर त्याला कशा प्रकारचं पालन पोषणाचं वातावरण उपलब्ध झालेलं आहे त्या वातावरणानुसार त्याचा विकास होत असतो. एखाद्याला एखाद्या जातीवरून, प्रवर्गावरून, नशिबावरून, देवधर्मावरून नावं ठेवत राहून हे लोक कधी सुधारणारच नाही, हे लोक असेच आहे असं बोलणं हा जो एक भेद आपल्याकडे जात उतरंडीच्या याच्यावरून निर्माण झालेला आहे तो योग्य नव्हे. आपण सगळ्यांना मानवीय दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. संविधान हे सर्व नागरिकांसाठी आहे. जर आपल्याला काही सोयी उपलब्ध होत असतील तर त्या सोयी आपल्या दुर्बल बांधवांना पण उपलब्ध झाल्या पाहिजे, त्यांचाही विकासामध्ये सहभाग असला पाहिजे. किंबहुना अशी जर आपली नीती असेल, अशी राज्याची नीती असेल, अशी शासनाची नीती असेल, अशी प्रशासनाची नीती असेल, अतिशय आवश्यक आहे प्रशासनाची. प्रशासनाने हे बघितलं पाहिजे की माझा जिल्हा आहे, मी जिल्ह्याचा कलेक्टर आहे, माझा तालुका आहे, मी तहसीलदार आहे, मी नायब तहसीलदार आहे, मला या सगळ्या सुविधा तिथपर्यंत पोहोचवायच्या आहे, त्या लोकांपर्यंत न्यायच्या आहे. हे स्पिरिट, हे तत्व जोपर्यंत आपल्यामध्ये मानवीय दृष्टिकोनातून जागृत होणार नाही, मला वाटतं ही अनुच्छेद आपण असे लिहून आणि त्याचा अर्थ समजून काही उपयोग होणार नाही तोपर्यंत हे त्या दृष्टीनं आपण कार्यान्वित करून घेत नाही. 47 सांगतं, पोषण मान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य. आपल्या जनतेचे पोषण मान, इथं आहाराशी संबंध आहे. आहाराच्या बरेचशा योजना आहेत, आश्रम शाळेमध्ये मुफ्त आहार विद्यार्थ्यांना मिळतो असं. आपल्या जनतेचे पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे या गोष्टी राज्य आपल्या प्राथमिक कर्तव्यांपैकी असल्याचे मानेल, आणि विशेषत मादक पेय व आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्ये यांचे औषधीय प्रयोजनाखेरीज सेवन करण्यावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. आपल्याला तंबाखूच्या पुडीवर स्टॅट्युटरी वॉर्निंग दिलेली असते. काही मादक पेय आहे ज्याच्यावर बंदी आहे, जे आपल्याला आम सरेआम पब्लिक प्लेसमध्ये घेता येत नाही. काही जिल्ह्यांमध्ये दारूबंदी सारखे प्रकार आहे. आमचा वर्धा जिल्हा त्याच्यात होता, चंद्रपूर होता, पण आता चंद्रपूर मुक्त झाला, तिथे दारूचा सुळसुळाट आहे. या सुद्धा गोष्टी राज्याने बघायच्या. कशासाठी? सार्वजनिक आरोग्य हा शब्द वापरलेला आहे. जनतेचं आरोग्य, राहणीमान आणि महत्वाचा पहिला शब्द म्हटलाय पोषणमान. ते काय खातात, कसल्या प्रकारचं अन्न ग्रहण करतात. काही ठिकाणी इतकी वाईट परिस्थिती आहे की ज्या आश्रम शाळेमध्ये ही मुलं, आदिवासी मुलं दुर्गम भागामध्ये शिकायला जातात, तिथे सरकारची दुपारचं आणि संध्याकाळचं जेवण फ्री असणारी स्कीम आहे, पोषण आहार योजना बालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी म्हणून. तर घरामध्ये दोन दोन दिवस जिथे चूल पेटत नाही, घरामध्ये अन्न शिजवलं जात नाही, आणि तेही शिजवलं गेलं तर त्याचा दर्जा एकदम निकृष्ट असतो, तर त्या ठिकाणी आपण मध्यंतरी बघितलं की
चिकीचे काय प्रकार झाले आणि बाकी या पोषण योजनेमध्ये काय भ्रष्टाचार होतात आणि काय कसं होतं तो भाग सोडून देऊया. नंतरचा विषय तो कधीतरी ओघाओघाने आला तर आपण बघू. परंतु या ठिकाणी त्या घरी दोन दोन दिवस चुली पेटत नाही, तिथली मुलं ही त्या शाळेत मिळणाऱ्या खिचडीवर अवलंबून असतात. किंबहुना कधी कधी आपण काही त्याच्या क्लिप्स किंवा शॉर्ट फिल्म्स बघितले असतील की त्या खिचडी शाळेतली खिचडी ती पोरं थोडीशी पुरचंडी कशात तरी बांधून घरी घेऊन येतात आणि आई वडिलांना देतात. ही ही वास्तविकता आहे, या देशातलं वास्तव आहे. आपण नियमन केले, आपण घटनेमध्ये अनुच्छेद लिहिले, आपण तसं तरतुदी केल्या, योजना मोठमोठ्या केल्या, पण खरंच अजून त्या भागामध्ये भरण पोषणाचे जर वांदे असतील, त्या लोकांना दोन वेळ सकस आहार मिळत नसेल, तर कशा प्रकारची पिढी निर्माण होईल, कशा प्रकारच्या गरोदर स्त्रिया ह्या कुपोषित राहून त्यांच्यामध्ये आपल्याला मेळघाटचं प्रकरण जे आहे जे सातत्याने याच्यामध्ये येत असतं की कुपोषित बालके, कुपोषित बालके हा जो प्रकार आहे तो कुपोषित बालकांमध्ये दोन प्रकारचं गोष्टी होतात ज्याच्यावरती विशेष करून सार्वजनिक आरोग्य हा शब्द इथे लागू पडतो. की खूप कमी वयामध्ये मुलींची गर्भधारणा होते, त्यांची लग्न होतात, म्हणजे बालविवाह होतात. आता त्या दुर्गम भागामध्ये कोण तक्रार करणारा नाही, कोण बघत नाही, काही नाही, आणि ती जी मुलगी गरोदर असते, एक तर तिचं वय गर्भधारणेचं नसतं आणि त्याशिवाय त्या तिची अंगकाठी, तिची शरीरयष्टी सुद्धा गर्भधारणेसाठी योग्य नसते. अशा वेळी ज्या गर्भधारणा होतात निश्चितच कुपोषण सुरू होतं तिथून आणि त्या कुपोषणाचा परिणाम त्या कुपोषित बालकांमध्ये होतो. जन्माला आल्यानंतर ही मुलं मुळातच अशक्त असल्यामुळं त्यांच्या पोषणाची, चांगल्या सकस पोषणाची व्यवस्था राज्य सरकारने करावी असा पायंडा या 47 अनुच्छेदामध्ये घटनेने सांगण्याचा प्रयत्न केला. खूप मोठे आहेत. आपण आता जेव्हा हे अनुच्छेद वाचतो तेव्हा असा एक विचार येतो की हे अनुच्छेद का निर्माण झालेले आहे, कारण आपल्याकडे तसे प्रश्न आहे. म्हणून प्रश्नाचा उलगडा या प्रकारच्या तरतुदीच्या माध्यमातून करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर हे प्रश्न आहेत तसे आहेत. त्याचं एकमात्र कारण असं आहे की आपलं शासन हे जितकं लोकभिमुख असलं पाहिजे तितकं नाही आहे. आपलं प्रशासन हे खानापूर्ती करण्यासाठी, कर्तव्यपूर्तीचे रकाने भरण्यासाठी आडवे उभे कॉलम करून इकडे एवढं तिकडे तेवढं हे भरून त्याच्यात मशगूल असतात. खऱ्या अर्थाने हे काम होणं आवश्यक आहे. मग हे काम सेवाभावी संस्था करत असतात, काही सेवाभावी लोक आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून तेही करत असतात, पण अनेक सेवाभावी संस्था सुद्धा याना त्या प्रकारे त्यांचं शोषण करत असतात. इथे तशा प्रकारचं शोषण होऊ नये ही जबाबदारी राज्य शासनाची आहे, त्यांनी ती बघावी, तसे कायदे करावेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता काही मादक पेय आणि जे आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्ये आपण घेऊया की औषधीय प्रयोजनाखेरीज सेवन करण्यावर बंदी आणण्याचा राज्य प्रयत्न करेल. औषधीय प्रयोजन आता जे घल्लीची खूप चांगली केस आहे सांगण्यासारखी की भारतातल्या तंबाखू निर्मात्या आणि विक्रेत्या कंपन्यांनी हायकोर्टामध्ये एक पिटिशन टाकलं की टोबॅको जो आहे, टोबॅको मध्ये जे काही द्रव्य आहे, केमिकल आहे, जे तुम्हाला वाटतं की आरोग्यास हानिकारक आहे, असं निकोटीन असेल किंवा अजून बाकीचं जे काही केमिकल द्रव्य तंबाखू मध्ये आहे ते हानिकारक नाही, तर या कोरोनाच्या स्थितीमध्ये कोरोनाचा फैलाव होण्यापासून ते तंबाखूतलं द्रव्य निकोटीन हे त्याला मारक आहे आणि म्हणून तुम्ही या तंबाखूच्या पुडीवर किंवा सिगरेटीवर जी स्टॅट्युटरी वॉर्निंग दिलेली आहे ती काढून टाका. हायकोर्टामध्ये चक्क पिटिशन झालं, टाइम्स ऑफ इंडियाच्या मुखपृष्ठावर ही बातमी होती, म्हणून मी अगदी आवर्जून ते बघितलं की याच्यामध्ये नक्की काय आहे. तर त्यांनी दोन दाखले दिलेत पिटिशन कर्त्यांनी, याचिका कर्त्यांनी. त्या दोन दाखल्यामध्ये ते म्हणतात की भारतातली जी ICMR जी शिखर आरोग्य संस्था आहे ती आणि WHO जी जागतिक स्तरावरची शिखर आरोग्य संस्था आहे, या दोन्ही संस्थेने त्यांच्या अहवालात असं नमूद केलेलं आहे
की तंबाखूतले काही केमिकल्स निकोटीन सदृश्य काही द्रव्य हे कोरोनाला मारक आहेत आणि त्यासाठी हे देण्यात यावे. आता हे पिटिशन बघितल्यावर आणि ती बातमी ऐकल्यावर थोडासा त्याच्यावर सर्च केल्यावर असं दिसलं की हे कालपरत्वे होत राहील. उद्या एखाद्या वेळी हे सिद्ध झालं की ठीक आहे तंबाखूच्या सेवनाने काही विशेष हानी होत नाही, परंतु तंबाखू सेवनानी कोरोना सारखा दुर्धर आजार मरतो बरा होतो किंवा होत नाही त्याच्यावर प्रतिबंध होतो, तर त्याच्यावरती आरोग्य संचालनालय परत नव्याने विचार करून काहीतरी नियम करतील. पण हा नियम बेसिकली आला होतो अशासाठी की जे अंमली पदार्थाचा औषधासाठी वापर होतो, औषधासाठीचा वापर सोडून, आणि महत्वाचं तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी की त्या पिटिशन मध्ये अनुच्छेद 47 उल्लेख केलेला की औषधासाठीचा वापर म्हणजे औषधासाठी जर त्याचा वापर होत असेल तर त्याच्यावरती अशी वॉर्निंग लिहायची गरज नाही असा त्या ठिकाणी पवित्रा याचिकाकर्त्यातर्फे घेण्यात आला. आणि हे होत असताना या ज्या वॉर्निंग्स त्याच्यावर आहेत त्या का आल्या याचा जर विचार केला तर त्या माणसाच्या आरोग्याला धोकादायक आहे. तंबाखू आणि दारूच्या सेवनाने कॅन्सरचा आजार होतो. याचिकेमध्ये त्यांनी एक तक्ता आणि माहिती अशी मांडली की तंबाखू आयुष्यात सेवन न करणारे, मद्यपान न करणारे कितीतरी लोक आहे ज्यांना कॅन्सर सारखा दुर्धर आजार झालेला आहे. मग केवळ तंबाखूनेच होतो असा आहे का? नाही आहे. तर ही याचिका अजून प्रलंबित आहे, त्याच्यावर निर्णय अजून झालेला नाही, पण निर्णय होत असताना कदाचित हा मुद्दा लक्षात घेतला जाईल की परिणाम होत नसेल त्याच्याने कॅन्सरच नेमका होत नसेल पण एकंदर आरोग्य व्यवस्थेवर त्याचे अनिष्ट परिणाम काय काय होतात, काय होऊ शकतात, कुठल्या मात्रेत होऊ शकतात, ती मात्रा नियंत्रित करता येऊ शकते का, किंवा ही स्टॅट्युटरी वॉर्निंग आहे त्याच्यावरती ती काढता येऊ शकते का, याचा विचार करण्याआधी न्यायालय असा विचार करील की ही मुळात तरतूदच का आली. ही मुळात तरतूद आली पोषणमान व राहणीमान उंचावण्यासाठी. पोषणमान व राहणीमान समाजाचं उंचावण्यासाठी त्यांना काही गोष्टी प्रतिबंधित केल्या पाहिजे आणि त्या प्रतिबंधाचा एक असर म्हणून तुम्हाला या ठिकाणी अशा गोष्टी राज्य सरकारने केलेल्या दिसतात. दारूबंदी म्हणा किंवा अजून काही याच्यावर काही वॉर्निंग म्हणा, कुठल्या याच्यावरती काही लिहिलं असेल त्याच्यासाठी म्हणा, या गोष्टी शासनाने प्राथमिक कर्तव्यापैकी म्हणजे इतर सगळी कामं बाजूला सोडून पहिलं प्राधान्य या गोष्टीला दिलं पाहिजे असा अनुच्छेद 47(4) मधल्या निदेशक तत्वाचा घोषा हा शासनाकडे घटनेने लावलेला आहे. याला घोषाच म्हणता येईल कारण हा काही हक्क नसल्यामुळं शासन ते करेलच अशातलं भाग नाही, पण शासन करतं हे मात्र तेवढंच कराय. आपले वेगवेगळे जे मंत्रालय आहेत, सामाजिक न्याय असेल, बालकल्याण असेल, या सगळ्या मंत्रालयांच्या थ्रू काय होतं तर हे काम निटोपाट होत असतं, पण तरीही ते तिथपर्यंत जातं का पोचतं का नाही. आपल्याला बालकल्याण, महिला बालकल्याण किंवा सामाजिक न्याय यांची नावं फक्त काही तिथे घोटाळे झाले आणि टीव्हीवर बातम्या आल्या आणि वर्तमानपत्रात झळकल्या तरच माहिती पडतात, नाही ते यांची काय कामं आहे तीही माहिती पडत नाही. मी तर म्हणेल सरकारने सकारात्मक कामाची आपली स्वतःची व्यक्तिगत जाहिरात वगळून या अशा कामाची जाहिरात करावी, त्या भागापर्यंत ते पोचेल, लोकांपर्यंत जाईल असा त्या ठिकाणी प्रयत्न करावा. की आरक्षणाची गरजच पडणार नाही ही तर हे समजून घ्यायला पाहिजे. आरक्षण हे एक माध्यम आहे, आरक्षण हा एक रस्ता आहे दुर्बल घटकापर्यंत पोचून त्यांना विकास गंगेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी. आरक्षणाची गरज पडणार नाही असं म्हणणं योग्य नाही, कारण आरक्षणाची गरज एवढ्यासाठीच आहे की त्यांना काहीतरी आपण वेगळी सवलत दिल्याशिवाय काही त्यांचा विकास होणार नाही. आणि वेगळी सवलत मग कोणाला द्यायची? जे घटक दुर्बल आहेत, दुर्बल घटक पहिला आयडेंटिफाय करायचे आणि त्यांना कशा प्रकारची दुर्बलता आहे, त्यांची ही दुर्बलता निकसित होण्यासाठी, दूर होण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर आपल्याला त्यांना आरक्षण देता येईल. आरक्षणाचा मूळ उद्देशच हा समानतेच्या समान न्यायाच्या तत्वावरती आहे की तो आज असुधारित आहे, त्याचा अविकसित आहे, त्याचा विकास झालेला नाहीये आणि आपला झालाय, किंवा आपण असं मानतो की हो आपला विकास झालेला आहे, मग तो अविकसित का राहिला? त्याला आयडेंटिफाय करून त्याला काहीतरी आपल्याला जास्त मदत दिली पाहिजे आणि म्हणून आरक्षण आलेलं आहे. तर आरक्षण हा दुर्बल घटकांचा विकास करण्याचा एक मार्ग आहे
या ठिकाणी आरक्षणाचा अर्थ आपण असा घेतला पाहिजे. मग तो जातनिहाय किंवा बाकीच्या याचा प्रवर्गनिहाय असेल तो मुद्दा वेगळा आहे, त्याचा आपण नंतर विचार करू. पण या ठिकाणी सगळ्यांना समाविष्ट केलेला आहे. आपल्याला आठवत असेल की एकेकाळी एमपीएससी मध्ये म्हणजे 19 ते साधारण 80-85 हा काळ असेल, त्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये म्हणजे ज्यांना ज्यांचं शालेय शिक्षण हे खेड्यात झालेलं आहे अशा लोकांना 10% मार्क त्यांना जेवढे मिळाले त्याच्या 10% मार्क वाढवून मिळत असेल कॉम्पिटिशन मध्ये येण्यासाठी. हे कशासाठी तरतूद केली होती राज्य शासनाने, नंतर ती सुप्रीम कोर्टाने रद्द केली, हे तितकंच खरंय. सुप्रीम कोर्टाने ती रद्द केली, ते 10% त्यांना वाढवून मिळत असे कारण त्याचं जे ज्ञान आहे त्या ग्रामीण शाळेमध्ये तितकस शिक्षणाचा दर्जा उंचावलेला नसल्यामुळं तोकड ज्ञान आहे. म्हणून त्याला अशा प्रकारे आपण एक कन्सेशन किंवा रिझर्वेशन देऊन त्याला त्या स्तरावर आणण्याचा प्रयत्न करतोय. शहरातला मुलगा सहज त्याच्या 10% पुढे असतो म्हणून त्याला 10% ग्रेस त्या ठिकाणी एमपीएससीने दिली होती. दुसरं, आर्थिक दुर्बल घटकांचं जे रिझर्वेशन आहे ते आर्थिक दुर्बल घटकांच्या रिझर्वेशनसाठी हा मूळ पाया आहे. म्हणजे जर राज्य शासनाने लक्ष दिलं तर आरक्षणाची गरज पडणार नाही हे वाक्य अगदी खरं आहे. पण राज्य शासनाने लक्ष देऊनही जर तो दुर्बल घटक विकासाच्या मार्गावर येत नसेल तर त्यासाठी आपल्याला आरक्षण हे एक माध्यम आहे आणि ते वापरलं गेलं पाहिजे. आता आरोग्यास अपायकारक, कुठल्या आरोग्यास अपायकारक, उभी बाटली आडवी बाटली, या ज्या हा जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नामध्ये राजकीय लोक इलेक्शन जिंकण्यासाठी जे विविध प्रयोग करतात त्या प्रयोगातला हा एक प्रयोग असतो. एक 2-4 महिने रेलचेल करायची, काही काही ठिकाणी मी बघितलं या इलेक्शन फ्रेमध्ये स्वतः उमेदवार म्हणून इलेक्शन लढायचा जेव्हा अनुभव मी घेतला त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी निदर्शनास आल्या की साधारण इलेक्शनच्या 1-2 महिने आधी काही काही ठराविक त्या भागातले त्या मतदारसंघातले काही हॉटेल्स काही हमरस्त्यावरती असलेले धाबे वगैरे हे बुक करून दिले जातात. कार्यकर्त्यांना एक विशिष्ट प्रकारची कुपन दिली जाते, तो कार्यकर्ता तिथे ते कुपन दाखवतो, जेवण आणि पेय आडवी उभी काय असेल ती सगळी त्याची सोय त्या ठिकाणी केली जाते आणि हे लोक नंतर मतदानासाठी किंवा ते प्रचारासाठी वापरले जातात. आता इथं महत्वाचा प्रश्न असा पडतो की तो तुम्हाला अशा प्रकारे वापरतो केला तर राज्य सरकार त्याचा आढावा घेऊ शकतं, कारण एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट तिथल्या आम जनतेलाच मान्य नसेल तर ती करण्यात अर्थ नाही. आणि त्यांचा तसा हे असेल राज्य सरकारकडे निवेदन असतील की या ठिकाणी हे असं झालं पाहिजे किंवा असं होऊ नये तर राज्य सरकारला ते करणं भाग आहे. शेवटी वी द पीपल ऑफ इंडिया, जनराज्य आहे, लोकांचं राज्य आहे, लोकशाही आहे, तर असे प्रकार होऊ शकतात. परंतु सरसकट आपण याचा एक ढोबळ मानाने विचार केला की जनतेला काय हवं असतं आणि ते देण्यासाठी शासन आणि प्रशासन किती चांगला पवित्रा घेतं किंवा किती चांगल्या पवित्र्याने त्याची अंमलबजावणी करतं, या दोन्ही गोष्टीची जुळणी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या अशा गोष्टी होतच राहतील. हे काही थांबणार नाहीये, हे प्रकार वारंवार अशा पद्धतीचे होत राहणार. एखाद्या ठिकाणी समजा एखादा जिल्हा, आता वर्धा जिल्ह्याची दारूबंदी का, कारण महात्मा गांधी होते आणि तिकडे विनोबा होते म्हणून दारूबंदी, एक सांस्कृतिक मूल्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. पण खरंच ते लोकांना आवश्यक आहे का तसं हे करणं? आता तुम्ही जसं म्हटलं 50% लोक किंवा 60% लोक, त्याच्यातले मेजॉरिटी जे लोक आहे, खरं तर हा बहुसंख्याकवाद जो आहे ना, बहुमतवाद, तोही एकदा तपासून घेतला पाहिजे. जी सरकार हल्ली निर्माण होतात ती जास्तीत जास्त 22 किंवा 23% मतावर होतात, बाकीची जी मतं आहे ती विभागून इकडे तिकडे जातात. म्हणजे 100 लोकांपैकी 22 लोक ज्या एकट्या माणसाला मतदान देतील तो सत्तेमध्ये येतो. तो बहुमताने आलेला आहे का? निश्चितच बहुमताने आलेला नाही आहे. तुम्ही कुठल्याही विजयी आमदाराची खासदाराची मतमोजा आणि त्या मतदारसंघातली मतदार संख्या घ्या, त्या संख्येमध्ये फरक आहे आणि एवढा फरक आहे की तो बहुमताने निवडून आला असं आपण म्हणूच शकत नाही. हा प्रघाताने चालत आलेला शब्द आहे, तो फक्त तिथल्या इतर लोकांपेक्षा 1 किंवा 2 मतं जास्त पडली म्हणून निवडून आला असं डिक्लेअर केलं जातं. तो एक संविधानिक इलेक्शन कमिशनच्या स्वायत्त संस्थेचा पायंडा आहे, त्याला आपण बदलू शकत नाही आणि बदलण्याचं कारण नाही. कारण तो जर म्हणेल की मला बहुमत मिळाली नाही, किंबहुना आपण काही देशामध्ये अशी पद्धत आहे की जर तिथं 100 लोक राहत असतील तर मेजॉरिटी कोणाला म्हणायची, 51 ही मेजॉरिटी होईल.
मग 51 जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही निवडून येत नाही. असं जर मीटर लावलं तर कदाचित वेगळं होईल, पण लोकशाहीमध्ये काय आहे, प्रत्येकालाच आपलं व्यक्तिमत्व अजमावण्याचा अधिकार आहे आणि आपण इलेक्शनला उभं राहून मतं घेण्याचा अधिकार आहे. मग ते विभागाखंडामध्ये विभागलेले असो, आता मुस्लिम उमेदवार असेल त्याला कधीच मेजॉरिटी मिळणार नाही, बुद्धिस्ट उमेदवार असेल त्याला कधीच मेजॉरिटी मिळणार नाही. मग मेजॉरिटीची मतं कशी काउंट करायची, तर ती अशी काउंट करायची. मला वाटतं जर हा प्रश्न आज तरुणांच्या मनामध्ये पडला असेल तर अगदी योग्य आहे, रास्ता आहे. आणि याच्यावर तुम्ही शासन प्रशासनामध्ये जेव्हा याल, माझ्या सर्व तरुण मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्हाला असं वाटलं की नाही या ठिकाणी आपल्याला योग्य कायदा असला पाहिजे आणि योग्य निकष आपण लावले पाहिजे, तर त्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. त्यासाठी मुभा घटनेमध्ये दिलेली आहे.